ताजा अपडेट साथी भेट द्या agrovan.com वर नमस्कार मी शमिका एग्रो अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बघूयात आतापर्यंतचे काही ताजे अपडेट्स गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलमेक्षे 44 लागू करण्यात येणार आहे उद्यापासून म्हणजे 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलमेक्षे 44 लागू करण्यात येणार आहे याबाबतचा आदेश पुणे शहर पोलीस सहायक आयुक्त डॉ रवींद्र शिस्वे यांनी जारी केलेत पोलीस आयुक्ताला हद्दीत जबाब करण्यात आली आहे तसंच सळ चालू ठेवण्यासही बंदी आहे तसंच संचार करण्यासही मनाईचे आदेश यावेळी देण्यात आले तसंच पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे पोलीस सहायक आयुक्त डॉ शिसवे यांनी दिला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी एफ आर पीचे तुकडे करण्याच्या निर्णयाबाबत आक्रमक झालेत केंद्रानं एफ आर पीचे तुकडे करण्याबाबत राज्याकडून म्हणणं मागवलंय पण त्याला महाराष्ट्रानं विरोध केला नाहीये याचा अर्थ असा की राज्य सरकारही एफ आर पीचे तुकडे करण्याला संमती दाखवते हे स्वाभिमानी शेतकरी संघटना कधी खपवून घेणार नाही एक रकमी एफ आर पी मिळावी म्हणून संघटनेच्या वतीनं बारा ते तीस सप्टेंबर या कालावधीत मिस कॉल मोहीम राबवण्यात येणार आहे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळावी असं वाटतंय त्यांनी आठ चार चार आठ एक आठ तीन सात पाच एक या क्रमांकावर मिस कॉल करावेत असं आवाहन राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केलंय एफ आर पीचे तुकडे केल्यास राज्यभरातले ऊस उत्पादक संकटात येणार आहेत त्यामुळे या विरोधात आम्ही लढा उभारणार आहोत असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मागणीत मोठी घट झाल्यामुळे भारताच्या खाद्यातील आयतीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलंय यंदा भारताच्या खाद्यतेल आयातीचं प्रमाण हे तेरा दशलक्ष टनावर येऊन ठेपलंय गेल्या सहा वर्षातली ही निश्चांक खाद्यतील आयात ठरली आहे कोरोनानंतर भारताच्या खाद्यतेल आयातीत घसरण होण्याचं हे सलग दुसरं वर्ष दोन हजार वीस एकवीस साली खाद्यतेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली असून त्यामुळे खाद्यतेल आयातीत घट झाल्याचं सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी नमूद केलंय तर भारताकडून होणाऱ्या खाद्यतेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरीही येत्या काही काळात पामतेलाच्या आयातीत आठ टक्क्यांनी वाढ होऊ शकते असंही मेहता यांनी नमूद केलंय खानदेशात आगाप कांदेबाग केळी लागवड सुरू झाली आहे जळगावात चोपडा पाचोर भडगाव जामनेर या भागात लागवड सुरू असून ऑक्टोबर अखेरपर्यंत लागवड पूर्ण होतील ला असं चित्र आहे अतिपाऊस बाजार समित्यांमधल्या अडचणी यामुळे शेतकरी इतर पिकांकडे फारसे वळले दिसत नाहीत त्यामुळे यंदा कांदेबाग केळीची लागवड स्थिर राहणार असून सुमारे दहा हजार हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड होईल अशी स्थिती आहे पाऊस असल्यानं उगवण जोमात होईल तसंच वातावरणही पुढे गारवा राहील त्यामुळे लागवड यशस्वी होतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तसंच गेल्या वर्षीच्या सुरुवातीला जसे दर टिकून होते त्याप्रमाणे यंदाही दर स्थिर आहेत राज्यात सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेचं कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश परिसरावर असून त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून सा सात पूर्णांक सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वारीची स्थिती तसंच उपसागरात शनिवारपर्यंत नव्यानं कमीदाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत त्यामुळे रविवारपासून पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे दरम्यान आज कोकण उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर उर्वरित राज्यात हलका ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय यासोबतच अॅग्रोव्हन अपडेट मध्ये ते सांगूत अधिक अपडेट्रनच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा ताज्या अपडेटसाठी भेट द्या अॅग्रोव्हन डॉट कॉम वर